आमच्या एमएलके एमएलएच्या नावान आम्ही मेमोरेंडम दिला जीएसएलाक. तुम्ही सगळे जाणा असतले की जीएसएलान जो इशू चल्ला आहे एम्प्लॉयमेंटाचो आणि गोयकारांक जो हांगा प्लेसमेंट जे कमी मेळटा हो विषय खूप खूप दीस चलतालो. हाली बीजेपीचेनूय हांगा एक आम्ही ड्रामा म्हणपाक शकता एक ड्रामा झाला हांगा आणि गोयकारांक काम मेळचे म्हणून, पूण हेचेर सिरियसनेस असा पळय ते कोणाक नासले. सो वी थॉट की रेव्होल्युशनरी गोवन्सान हो इशू घेवचो आणि त्या लागून आयज आम्ही सीएमडीक मेळपाक गेले. आयज एक्टिंग सीएमडी असलो ते चेअरमॅनाक मेळ्ळे आम्ही, मागीर त्यांचे एचआर असलो मनोरंजन मिस्टर मनोरंजन तेकाय मेळ्ळे, मिस्टर सुधाकरन चेअरमॅन असा तेकाय मेळ्ळे आणि न्यू सीएमडी एक देड महिन्यांत करतो हांगा येतलो. ऑलरेडी तेका अपॉइंटमेंट येवपाचे असा. सो जेन्ना आम्ही डिस्कस केले तेन्ना आम्ही तेंकां क्लियर कट सांगले की हांगा जे आमचे गोंयकारांचे जे रिक्रुटमेंट असा ते खूप कमी असा आणि आम्ही आरटीआय काढलेले थोडे. सो ह्या आरटीआयन आमकां जेन्ना आमी आरटीआय पयले फ्रॉम 2015 थोडे आरटीआय काढले पळय तितून 686 जॉब असले, ऑलमोस्ट 686 जॉब असले जी सगळ्यांची नावां काढली आमी. सो जेन्ना आमी नावां काढून पयले तेन्ना फक्त 30% मॅक्झिमम 30% हे गोंयकार असले आणि 70% मोर दॅन ऑलमोस्ट 70-75% हे लोक नॉन गोवन्स असले. हे शॉकिंग असले आणि इथून जेव्हा आम्ही ट्रेड पहिले भीतर ट्रेड कॉमन ट्रेड्स असले लाईक ऑफिस असिस्टंट, अनस्किल्ड लेबर, अनस्किल्ड डिझेल मेकॅनिक, हे जे ट्रेनी मागीर आमचे कूक असले भीतर हे कसले जे पोस्ट असा पण इथून जर आमच्या गोंयकारांक बेनिफीट मेळना जाल्यार गोंयकारांक हांगा जर जॉब मेळना जाल्यार जीएसएल गोंयान असून फायदो कितें. सो हे जेन्ना आमी तेंकां दाखयले आनी तेंकां आमी आनी एक दाखयले की सदांच एक हे येता की जीएसएल ही सेंट्रल गोवर्मेंटाच्या अंडर येता, पीएसयू असा. सो त्या पीएसयून आमी गोंयकारांक कशे जॉब दितले म्हणून आतां खूप जाण आमकां क्वेश्चन करतले की रेव्होल्युशनरी गोवन सदांच गोंयकार म्हणटा हे सेंट्रल डिफेन्स मिनिस्ट्रीचे हे, सो आमी कसो जॉब दितलो. हांव एक तुमकां सांगपाक सोदता, जेन्ना आमी डीप स्टडी केली तेन्ना आमी डिफरंट जे शिपयार्ड्स आसा जे सेम डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर हे शिपयार्ड येतात तेन्ना आमी तेंचे रिक्रुटमेंट जेन्ना एडवर्टीजमेंट पळयले. फॉर एक्झाम्पल हो आसा हिंदुस्तान शिपयार्ड. आतां हिंदुस्तान शिपयार्डान हांगा क्लियर कट तेंच्यांनी बरयला नॉलेज ऑफ तेलुगू तेंच्यांनी क्लियर कट बरयला. मागीर हांगा कोचीनचो आसा, कोचीन शिपयार्ड हांगा नॉलेज ऑफ मलयालम बरयल्ली आसा. मागीर हांगा दुसरो आसा पळय हांगा परतो कोचीन शिपयार्ड आसा, हांगा तेंच्यांनी बरयला कँडिडेट हुआ डॉमिसायल ऑफ केरला. मागीर महाराष्ट्रान जेन्ना आमचो माजगांव आसा जो आयज जीएसएल आसा आनी माजगांव जो डॉग आसा पळय माजगांवान ऑलमोस्ट 47% शेअर धरता हेचे जाल्यार माजगांवान हांगा एड्युकेट नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज मागता एवरी पोस्टाक मागता. ते हांगा जेन्ना एप्रेंटिसशीप येता जेन्ना भुरग्यांक ट्रेनींग करपाचें तर कर्नाटकाचो आसा हो भारत इलेक्ट्रॉनिक्स तेतून हांगा कँडिडेट मस्ट बी फ्रॉम द स्टेट कर्नाटका स्टेट ओनली म्हणून आसा जाल्यार गोंयानूच जेन्ना पोस्ट येता तेन्ना हे कित्याक जायना. सो एक रिप्रेझेंटेशन हांगा आमच्या भुरग्यांनी केले जे आमचो शबीन कोरिया म्हणून हांगलो यूथ आसा वास्कोचो त्याने थोड्या भुरग्यांक घेऊन हांगा एक रिप्रेझेंटेशन केले तेंकां 15 एप्रील 2021 जेन्ना हे रिप्रेझेंटेशन झाले त्याच्या उपरांत हांगा गेल्या महिन्यांक दोन एडवर्टीजमेंट येयले. सो शॉकिंग ते दोन एडवर्टीजमेंट जर पळोवपाक गेले एका हितून 30 पोस्ट आसले एका हितून 13 पोस्ट आसले. हांव तुमकां दाखोवपाक सोदता गोवा शिपयार्डाचे एक मे म्हयन्यान तेच्या पयली येयल्ले. सो हे आसा 13 पोस्टांचे. सो आफ्टर दीस रिप्रेझेंटेशन एक मातसो आवाज जाल्या उपरांत हांगा एका पोस्टाक तेंच्यांनी मेकॅनिक इलेक्ट्रिकल मेकॅनिक आसा पळय तेका एडिक्युएट वर्किंग नॉलेज ऑफ कोंकणी मराठी अलॉंग विथ हिंदी अँड इंग्लीश म्हणून बरयला एकाच पोस्टाक. आतां हे बाकीचे जे 12 पोस्ट ते कंडिशन घालूंक ना, मँडेटरी कंडिशन घालूंक ना. मागीर जे 30 पोस्ट येयले परते 30 पोस्ट येयले ह्या 30 पोस्टान परते सगळ्या तरेचे पोस्ट आसा ह्या 30 पोस्टान व्हेरी शॉकिंगली तेंच्यांनी एका पोस्टाक नॉलेज ऑफ कोंकणी अँड मराठी घातल्या, पूण तो पोस्ट कसलो हिंदी ट्रान्सलेटराचो. नाव हिंदी ट्रान्सलेटराक
कोंकणी आणि मराठी किद्याक जाय हो आमकां शॉक पडलो, पण बाकीचे जे 29 पोझिशन्स आसा या 29 पोझिशनांक खंयसरूच तेंच्यांनी कोंकणी मँडेटरी कोंकणी लँग्वेज जाय ना जाल्यार ती लँग्वेज प्रेफर करता म्हणून खंयसरूच घालूंक ना. सो हें जेन्ना आमी पळयलें तेंकां एक्सप्लेन केलें तेंकां दाखयलें की आणि आम्ही ह्या माध्यमांच्यान सगळ्या लोकांकूय सांगपाक सोदता जे आमकां म्हणटले आमी एंटीनॅशनल म्हणटले नाल्यार आणी कितें गजाली उलयतले तेंकां सांगपाक सोदता की कोचीन जावं विशाखापट्टणम जावं बेंगलोर जावं ना जाल्यार महाराष्ट्रा जावं जे शिपयार्ड्स आसा ते शिपयार्डांनी आपल्या लोकलांक प्रेफरन्स दिला आणि फॉर द नॉलेज ऑफ एंटायर गोवा आणि जे गोंयकार तेंकां सांगपाक सोदता की गोवा शिपयार्ड जो आसा हो तो गोवा शिपयार्ड पोर्तुगीज टायमार आमी लिबरेट जावच्या पयली हांगा तो स्थापन जाल्लो. 1957 तो कंपनी स्टार्ट जाल्ली, आफ्टर लिबरेशन ती टेक ओवर जाल्ली. आतां आमी कितें म्हणटा तेन्ना भितर गोंयकार कामांक आसले जाल्यार आतां हें डायल्युशन कित्याक जाता, आतां आमच्या भुरग्यांक हांगा काम कित्याक मेळना. जेन्ना आमी हें डिस्कस केलें तेंकां एक्सप्लेन केलें की आमचे कितलेशेच भुरगे शिपबिल्डिंगेन आसतले, कितले भुरगे आमचे मॅकॅनिक्स आसा, आमचे ITIs आसा आनी कितलेशे गोंयकार आमचे बोटीचेर काम करता, शिपीचेर काम करता आनी कितलेशे गोंयकार GSLN काम करपाक सोदता. हें डिस्कशन जाल्या उपरांत तेंच्यांनी आमकां एक अश्युरन्स दिला, तें आमकां पळोवपाक जाता अश्युरन्स जेन्ना बिकॉज ते थंयसर आमकां तेंच्यांनी कॉपरेट केलें. सो तेंच्यांनी आमकां एक अश्युरन्स दिला की जो आतां ते हे जे पोस्ट आसा ऑलमोस्ट 250 केले जे पोस्ट तेंच्यांनी आवट केल्ले त्या पोस्टांक ते एक एक्सटेंशन काडटले, त्या एक्सटेंशनान ते कोंकणी लँग्वेजीचे ते मँडेटरी घालतले म्हणून. आतां हे जर मँडेटरी घातले जाल्यार आमी कितें म्हणटा, आतां हे तेंच्यांनी मँडेटरी एका पोस्टाक घालचे न्हू, हे तेंच्यांनी एवरी पोस्ट जो आसा तेका ते घालतले. सेकेंड, तेंच्यांनी आमकां एक अश्युरन्स दिला की ते गोंयांत जे ITIs आसा आनी डिप्लोमा गोवर्मेंट कॉलेजीस आसा ते कॉलेजीन ते इंटरव्यूज आमचे गोवा शिपयार्डाचे इंटरव्यूज कशे आन्सर करपाचे, तेंचे एग्जाम्स कशे आन्सर करपाचे आनी भितर रेक्रूट जावपाक कशे रेक्रुटमेंट प्रोसेस कितें आसता, क्वेश्चन पेपर कशे आसता, कसले कसले टायपचे क्वेश्चन येता हेचेर ब्रीफ करपाक भुरग्यांक ते ट्रेनींग दितले म्हणून. सो हे जर तेंच्यांनी जर केले जाल्यार म्हाका दिसता खंय ना खंय तरी आमचो जो एम्प्लॉयमेंट रेशियो आसा नाजाल्यार गोंयकारांचो जो रेशियो आसा तो वाडटलो म्हणून. सो दोन गजाली एट द एंड ऑफ द मिटींग आमकां दोन गजाली तेंच्यांनी अश्युअर केला की परते 2-3 दिसांनी ते परते रिएडवर्टायज करतले, भितर एक्सटेंशन दितले डेटींग आनी भितर कोंकणी लँग्वेजीक लागून ते घालतले आनी मागीर सेकेंड थींग म्हटल्यार ते जे भुरग्यांक ट्रेनींग दिवपाक जाय आनी विदाउट ट्रेनींग विदाउट कंडक्टींग ट्रेनींग इन हांव ITIs ना डिप्लोमा कॉलेजीस गोवर्मेंट डिप्लोमा कॉलेजीस ते एग्जाम कंडक्ट करचे ना ह्या इंटरव्यूची, सो दॅट आमच्या गोंयकारांक प्रेफरन्स मेळचे म्हणून. सो फायनली एक हेल्दी डिस्कशन जाले. आमी आतां पळयतले की तेंच्या कडल्यान कितें हे खरेंच तेंच्यांनी जे सांगला ते खरेंच जातले काय ना, ते आमी HR कडेन उलयलात, नंबर शेअर केला, ईमेल ID शेअर केला, आमी कॉन्स्टंट टचान रावतले तेंच्या आनी आमच्या कडल्यानूय एक अवेअरनस प्रोग्राम जातलो, अवेअरनस आमच्या कडल्यान व्हिडियोज येतले की GSLN जॉब आवट जाला, भुरग्यांक एप्लाय करपाक ट्रेनिंग्स आवट जाला, ट्रेनींग कंडक्ट करा, एप्रेंटिसशीप आवट जातली ती कंडक्ट करा म्हणून आमच्या कडल्यान ते जातले. आनी एक तुमकां एक दाखोवपाक सोदता, आनी एक आमी स्टडी केल्ली, ह्या स्टडीन तुमी जर पळोवपाक गेल्यार आमच्या आयज गोंयान अनएम्प्लॉयमेंट रेशियो जो आसा तो सगळ्यांत बाकीचे स्टेट आसा पळय तेच्याकून आमचो तो दिसान दीस वाडत आसा. आनी जे तुमकां हांवें दुसऱ्या स्टेटींचे हें सांगलेले हे पळय आतां सिमिलर आमचे आसा पळय, तो माजगांव डॉग आसा लिमिटेड महाराष्ट्रा, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड आसा आंध्र प्रदेश, कोचीन शिपयार्ड लिमिटेड आसा आनी भारत इलेक्ट्रॉनिक्स आसा सेम लायक GSL. सो तेंचे रिक्रुटमेंट प्रोसेस जाता तेन्ना हांगा जो भारत इलेक्ट्रॉनिक मस्ट बी फ्रॉम कर्नाटका स्टेट ओनली. मागीर तूं कोची येतलो तेन्ना तो नॉलेज ऑफ मलयालम मागता, मागीर तूं नॉलेज हांगा आंध्र प्रदेश येता तेन्ना नॉलेज ऑफ वर्कींग नॉलेज ऑफ तेलुगू येता, मागीर हांगा येता तेन्ना तूं परतो माजगांव डॉकार येता तेन्ना नॉलेज ऑफ मराठी येता. सो गोंयांत तें जायना आनी व्हडलो प्रोब्लम लास्ट 5 वर्सां जर जेन्ना डेटा काडलो आमी, लास्ट 5 इयर्स सेपरेट डेटा काडलो आमी, तर 386 प्लेसमेंट जाला, त्या 386 प्लेसमेंटान फक्त 60% गोंयकार 7% 7% गोंयकार कामांक गोंयकार कामांक लागला, 93% आउटसायड. आतां हितून पोस्ट कसले आसले ते तुमकां वाचून दाखयता हांव. सिनियर लेवल ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, मागीर फिटर, मॅकॅनिक, जनरल फिटर, मागीर मोबायल क्रेन ऑपरेटर, पेंटर, वेहिकल ड्रायव्हर, यार्ड असिस्टंट, ज्युनियर इन्स्ट्रक्टर, सेफ्टी, म्हणजे जे गोंयकार काम करपाक शकता ना, जी स्कील गोंयकारा कडेन आसा पळय त्या स्किलीचे जॉब पासून गोंयकारांक मेळोंक ना.
सो हे एक सरप्रायजिंग आसले. सो आमी आता तेंच्या कडेन उलयला आनी तेंच्यानी आमकां अश्युअर केला की ते लोकलांक जॉब प्लेसमेंट दिवपाक ते काम करतले म्हणून. कित्याक आमी तेंच्या कडेन डेटा घेवन गेल्ले, तेंकां आमी दाखयले की तुमी एवरी टायम आमी सेंट्रल गोवर्मेंट, आमकां स्टेट गोवर्मेंट न्हू हे जे एक्सक्यूज दिता ते सांगो नाका म्हणून. कित्याक दुसरे स्टेट गोवर्मेंट सेंट्रल गोवर्मेंटाचे अंडर जे पीएसयू येता, शिपयार्ड येता पळय, त्या शिपयार्डांनी तेंच्या लोकलांक प्रेफरन्स आसा. आयज गोवा शिपयार्ड जी जमीन एक्वायर करता केला आफ्टर लिबरेशन, तेन्ना गोवा गोवर्मेंटान तेंकां हेल्प केला. गोवा गोवर्मेंटान लोकांची जमीन एक्वायर करून हांगा जीएसएलाक दिला. जीएसएल आमचो गोंयकारांचो रिसोर्स हांगा यूज करता. आमची जमीन, आमची लायट, आमचें उदक सगळें आमचें यूज करता. हांगा तेंकां हांगा जे स्टाफ आसा तेंकां एकॉमोडेशन पासून आमच्या जमनीचेर आसा. जाल्यार हें जें आसा तेचो बेनिफीट लोकलांक जावपाक जाय. आनी पूण ह्या चारूय जाणांतल्यान एकट्यानूय हो इशू घेवंक ना. काँग्रेस जर म्हणटा आमी गोंयकारां खातीर काम करता, बीजेपी असली तसली, जाल्यार तेंचो एमपी करता कितें? तेंच्या एमपीन हांगा येवन कित्याक मिटींग घेवंक ना? काँग्रेसच्या एमपीन येवन हांगा केन्ना सीएमडीक मेळोन ना जाल्यार एचआराक मेळोन केन्ना गोंयकारांच्या जॉबा बद्दल ना जाल्यार हांगा प्लेसमेंटा बद्दल कित्याक तिणें इश्यू रेज करूंक ना? आनी सीएमाकूय आमी आतां आमी सीएमाकूय हेच्या बद्दल मेळटले. सीएमाक मेळोन आमी तेका सीएमाकूय हें दाखयतले की हें अशें अशें चल्लां ऑल ओवर इंडिया. आमी जेन्ना इंडियन स्वताक म्हणटा तेन्ना बाकीचे स्टेट आपल्या लोकलांक प्रोटेक्ट करता. वी आर ऑल्सो प्राउड इंडियन. पूण गोंयान येयल्या उपरांत आमचे जे लोकल्स आसा तेंकां आमी प्रोटेक्ट करपाक जाय. आनी आमचे जे स्टेट्स आसा हे स्टेट्स लँग्वेजीच्या बेजिसाचेर डिवायड जाल्ले आसा, तेंकां सेपरेट केल्ले आसा. ते स्टेटीन कितें ना की तरी एक युनिकनेस आसा, ते युनिकनेस आमी मेनटेन करपाक जाय. ते लोकलांचे लायव्हलीहूडाक लागून आमी पॉलिसी करपाक जाय. सो ही पॉलिसी चेंजीस आमी तेंच्या कडेन मागला, तेंच्या कडेन मेमोरेंडम आमी दिला. आतां नाव लेट्स सी, दोन तीन दिसान ते म्हणटा न्यू एडवर्टीजमेंट जी एक्सटेंशन एडवर्टीजमेंट ही येतली आनी आयटीआय कडेन हांकां तेंच्या कडेन ते टायअप करून तेंच्या कडेन उलयतले आनी ते ट्रेनिंग्स कंडक्ट करतले. सो लेट्स सी. पूण रेवल्युशनरी गोवनचो इश्यू सोडचे ना. आमी इतले सांगपाक सोदता, सरकाराकूय सांगपाक सोदता, लोकल जो मोदी सरकार आसा बीजेपी गोवर्मेंट तो सदांच वोकल फॉर लोकल म्हणटा. जाल्यार वोकल फॉर लोकल जेन्ना तुमी थंय म्हणटा जाल्यार जीएसएलानूय वोकल फॉर लोकल जावपाक जाय. आमच्या कडेन हजारांनी भुरगे आसा, हजारांनी आमच्या कडेन शिकलेले भुरगे आसा, स्किल्ड आसा, अनस्किल्ड आसा. त्या भुरग्यांक जर हांगा जर प्लेसमेंट मेळना जाल्यार हांगा वास्कोन हांगा आमची स्ट्रेंथ दाखोवपाची तयारी आमी दवरलेली आसा. गोंयकारांक रस्त्यार हाडपाची तयारी आमी दवरलेली आसा. आनी आमी लोकांकूय सांगतले जर तुमकां हांगा जॉब जाय जाल्यार तुमी हांगा येवपाक जाय. कित्याक हांगा जेन्ना तुका जॉब मेळटा सॅलरी हांगा कमीत कमी 30-35,000 सॅलरी आसता. आमी आमचे भुरगे 8,000-10,000 रुपयांक थंयसर कामांक वयता नाजाल्यार आमच्या भुरग्यांक भायर वयचें पडटा जेन्ना हांगा रिक्रुटमेंट जाता. आनी एक जेन्ना एक पेपर कटींग पयलू म्हणजे आमी सीएमाक मेळोन हे मेमोरेंडम दितले की आमी असो डिमांड केल्लो आसा म्हणून. हेजे फुडें जेन्ना एसेंब्ली सेशन जातले तेन्ना हो इशू एक मेन आसतलो. कित्याक आमचो जो एम्प्लॉयमेंट आसा, एम्प्लॉयमेंट हो मेजर इशू जाल्लो आसा गोंयान, आख्खे गोंयभरान आनी डिफरंट सॅक्टर. आतां जीएसएलानूच न्हू, आख्खे सॅक्टरान गोंयच्या डिफरंट सॅक्टरान आमकां गोंयकारांक एम्प्लॉयमेंट मेळना. आतां तुमी पळयता आसतले इंडस्ट्रीन पासून आयज भायल्यांक एम्प्लॉय चड करता, मात गोंयकारांक तें एम्प्लॉयमेंट करना. सो एम्प्लॉयमेंट हो मेजर इशू आसा ऑल ओवर गोवा. आनी हो एम्प्लॉयमेंटाचो इशू जो आसा तो घेवन आमी एसेंब्लीनूय म्हणटले जावं भायरसून. आतां तेंकां कशें आमी मेमोरेंडम दिला, बाकीचे कोणाक मेमोरेंडम दिवपाक जाय, डिमांड करपाक जाय, रिक्वेस्ट करपाक जाय, जावं तेजे अगेन्स्ट बसून आमकां केन्नाय धोरण करपाक जाय ना तेन्ना आमी उबे रावपाक जाय. आनी गोंयकारांनी एकटें रावपाक जाय. कारण आयज कितें जालां, आयज अक्रॉस द लायन हेंच इशू जाल्लो आसा. सगळ्यांक जॉब ना, जॉब ना. आयज एम्प्लॉयमेंट वेकन्सीज येत आसता, आमचे भुरगे इंटरव्यूज दीत आसता, थियरी प्रॅक्टिकल एग्जाम सगळे दीत आसता, बट आयज भुरग्यांक जॉब मेळना. खंय ना खंय हें सगळ्यांक दिसून येता की एक बायस एटिट्यूड जाल्लो आसा. बायस दुसरे सायडीच्यान वयता, कोण एचआर आसा तो आनी कितें आसा, हें खंय ना खंय बायस जाता. हें बायस जावपाक जायना. गोंयकारांक फस्ट प्रिफरन्स मेळपाक जाय. कारण आमची जी मायभुंयेन आमी रावता आयज, ते मायभुंयेच्या भुरग्यांक आयज सपुतांक हांगा कामां मेळना. आयज तेका लागून खंय ना खंय भुरगीं डिप्रेशनान वयता, मागीर दुसऱ्या स्टेटीन वयचें पडटा, दुसऱ्या कंट्रीन वयचें पडटा, बोटीर वयचें पडटा. सो हें खंय ना खंय चेंज जावपाक जाय. आनी हे चेंजीसाक लागून आमी वावर करता, आमी काम करता. आनी आमचें जें एड्युकेशन आसा जावं आमचें नॉलेज जी आमी गेन करता. आतां हेच्या फाटल्यान कितलेशे जाणांची मेहनत आसा, आमचे रेव्होल्युशनरी गोवन्साच्या फाटल्यान कितलेशे जाणांची मेहनत आसा, ते आमकां इनपुट्स दिता. त्या इनपुट्साचेर आमी घेवन फुडें वयता. जावं आरटीआय डॉक्युमेंटाचेर आधाराचेर आमी आयज भितर बसून वयता आसतना तेंकां एक्सप्लेन केलें त्याच आधाराचेर. अशेंच आमचे जे एक सारके काँक्रीट जे आधार घेवन आमी वयता हेजेर आमचें काम चालू आसता. आनी हितून फक्त आमीच अशें न्हू, बाकीचे कितलेशे जाण आमच्या
वांगडा आसा ते वांगडाच वयतले आनी आमी कितें करतले आमी टायम टू टायम डिफरंट सॅक्टर्स जे आसा आतां मनोजान कसो आसले डिफरंट सॅक्टर्स जे आसा तेजेर आमी काम करतले हेका असो टायम लागता नॉट डायरेक्ट तुमकां जायना कित्याक जुपकर गेले नाल्यार ते आमकां म्हणटा तुमचे कडेन कांयच ना तुमी बेश्टे येयल्या म्हणून सो तेका लागून आमकां डिले जाता बट अशें न्हू की आमी खंय इशू सोडलो आसा जावं आनी कितें केल्लें आसा आमी सगळे जे गोंयकारांक जे इशू लागतात गोंयकारांचे स्थानीक गोंयकारांचे जे इशू आसा ते घेवन सदांच फुडें जर आमी पंचायती हातीन घेयना जाल्यार आमचे गांव आमी गांवाचे आनी गोंयकाराचे आमचे जे गोंयकारपण आसा ते आमी साल्वार करपाक शकना कित्याक सगळी जी पावर आसता ती पंचायतीन आसता पंचायत म्हटल्यार फक्त रेजिडंट सर्टिफिकेट ना जाल्यार इन्कम सर्टिफिकेट हाडपाची जागो न्हू पंचायत ही एक सेल्फ गव्हर्नन्स बॉडी आसा आनी सेल्फ गव्हर्नन्स बॉडी भितर ग्रामसभेन लोकांनी कशें एक्टीव जावपाक जाय पंच मेंबर कशें एक्टीव आसपाक जाय नॉलेजीनी गव्हर्मेंटाचे 1012 स्किमी आसा ते स्किमी प्रत्येक गोंयकारा मेरेन कशी पावपाक जाय हेका लागून आमचे पॅनल आमी तयार करतले त्या पॅनलांक आमी आमच्या भुरग्यांक आमी ट्रेनींग दितले सो दॅट आमचो जेन्ना पंच मेंबर निवडून येतलो तो बाकीच्या भाशेन बोंडो नासतलो नाल्यार हेची बायल नाल्यार तेचो घोव नाल्यार तेचो काका म्हणून तो बसचो ना बट तो एलिजिबल कँडिडेट म्हणून बसतलो आनी तो आपल्या कामांक जस्टीस दितलो आनी गोंयकारां मेरेन जो सेल्फ गव्हर्नन्स आमी म्हणटा पळय तो सेल्फ गव्हर्नन्स कितें आनी ते सेल्फ गव्हर्नन्साच्या थ्रू आमी आमचे गांव आनी आमचे गोंयकारपण आनी आमचे रायट्स आमी कशे राखतले पळय हे आमी लोकांक शिकयतले थँक्यू रेडी टू गो टू एनी एक्स्ट्रीम हे आतां फक्त आमी हेंचेच उलयला हे फुडें बँकींग आसा बँकींगेन कितलेशेच गोंयकार कामांक आसले एज बँकींग जर वचत जाल्यार गोंयकार कोण कोणाक वचत जाल्यार थंय कोंकणी कळना गोंयचो पयसो भायल्यान येता हायस्ट आमच्या कडेन आयज क्रेडीट डेपोजीट रेशो आसा पळय तो गोंयान हायस्ट आसा पूण आमचे गोंयकार भितर कामांक ना हे कशें कितें सेकेंडली मागीर रेल्वेज आसा रेल्वेजान आयज आमच्या भुरग्यांक थंय हे मेळना प्रेफरन्स मेळना सो हे जे बाकीचे आसा पळय सेंट्रल गव्हर्मेंटाचे तेचेर आमी उलयतलेच पूण जे बाकी लोकल गव्हर्मेंटाक लागता IDC लागता बाकीचे जे एम्प्लॉयमेंट आसा पळय तेचेरूय सो रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो मेन मुद्दो आसलो भुरग्यांक आमचे एम्प्लॉयमेंट दिवपाचो भुरग्यांक आमचे एम्पॉवर करपाचो तो ह्या फुडें आनी कडक जातलो जे जेंका कोणाक दिसलेले की रेव्होल्युशनरी गोवन्स आतां शांत जाले नाल्यार मायल्ड जाले म्हणून इट इज नॉट द केस आमी स्टडी करताले आनी आमची भरपूर गजालींचेर आमची स्टडी कंप्लीट जाल्ली आसा सो ओवर द पिरियड ऑफ टायम तुमकां दिसतले की आमी जे एम्प्लॉयमेंट गोंयान आयज गोंयकारांक मेळना ते आमी घेतले घेवपाक लायतले आनी सरकाराक हे मजबूर करतले की गोंयकारांक गोंयच्या जमनीचेर प्लेसमेंट आनी बरो पगार आनी विदाउट एक्सप्लॉयटेशन विदाउट हॅरेसमेंट गोंयकाराची सर्वीस गोंयकारांक मेळपाक जाय रायट मेळपाक जाय 10,000 जॉब्स क्रिएट जातले म्हणून GSL जेन्ना पर्रीकर आसलो तेन्ना हांगा कॉन्ट्रॅक्ट येताले हे जाल्यार पर्रीकर आसलो तेन्ना पासून सो कॉल्ड एक विजनरी लिडर जेका लोक थोडे म्हणटात तेंकां सांगपाक सोदता विजनरी लिडरान त्याच्या अंडर तो डिफेन्स मिनिस्टर आसलो तेन्ना पासून तेणी हांगा ह्या शिपयार्डान आमचे गोंयकार कामांक लागपाक जाय म्हणून तेंकां लागून तेणी खंयच्याच वाटेन हांगा प्रयत्न करूंक ना सो हे 5,000 जॉब्स येतले ते कोणाक हे 5,000 जॉब तेंच्यानी हांगा स्टेटमेंट दिला भितर 70% लोकल म्हणून बरयला जाल्यार ते लोकल कोण हे सगळे आमच्या भितर आमी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे ते सगळे आमी भितर आमच्या मेमोरेंडम दिल्ले आसा सो लेट्स सी आमी वाट पळयतले ते कितें करतले ते कसले कंडिशन जॉबाक घालतले ते आनी कितल्या फास्ट ते घालतले आनी कितल्या फास्ट ते आमचे जे मेमोरेंडम दिला आमचे जे डिमांड्स आसा ते फुलफील करतले त्या प्रमाणे आमी आमची जी फुडली रणनिती आसा फुडलो जो आमचो स्टेप आसा तो प्लॅन करतले एक रिजनूय आसपाक शकता जर कोण एप्लाय करिना जाल्यार एक रिजन आसतले की गोवा शिपयार्डाचे नांव इतले बाद जाल्ले की गोंयकारांक दिसता एप्लाय करून म्हाका जॉबूच मेळचो ना सो तेका लागून आमी तेंकां सांगला की यू ऑल गो टू द कॉलेजीस तुमी कॉलेजीन वचा तुमी भुरग्यांक सांगा अवेरनेस करा आमच्या कडेन स्वताची आमची RGG बेज आसा सो तेंकां लागून आमी आमचे नंबर शेअर केला सो तेंचे कितें आसतले तेन्ना आमच्या थ्रू आमी एप्लिकेशन मागयतले आमी भुरग्यांक हाडून हांगा एप्लिकेशन दिवपाक लायतले सो जे ते म्हणटा एप्लाय करिना पळय ते आतां पयलीं कितें जालां तेचेर आतां आमकां रडोन फायदो ना सो ह्या फुडें वील मेक शुअर की गोंयकार एप्लायज आनी गोंयकार गेट जॉब इन GS कितें दिवचें पडटा सो ती पॉलिसी जेन्ना आमचो विरेश असेंब्लीन आमी मांडटले तेन्ना आमचे पॉलिसीज वयतले नेक्स्ट असेंब्ली तुमी 100% पळयतले की आमची प्रायवेट मेंबर्स रेजोल्युशन गव्हर्मेंट जॉबाचेर आसतली आमचे पोगो बिलाचेर आसतली आमचे बाकीचे लँड बिलाचेर डिफरंट गजालींचेर आमचे आसतले सो जे गव्हर्मेंट जॉब नाजाल्यार कसलोय जॉब हांगा सुद्दां भरपूरदा लोकांक दिसता आसतले आमकांय दिसता की खंय ना खंय तरी लॉबिंग जाता आसतले नाल्यार कितें तरी सेटींग जाता आसतले सो ते ना जावपाक लागून पॉलिसीज जाय आनी ते पॉलिसीज ऑलरेडी आमी ड्राफ्ट केल्ले आसा ते फक्त आमी प्रायवेट मेंबर्स बिलाच्या थ्रू आमी असेंब्लीन मांडटले करपाक ते ट्रेनिंग्स घेतले म्हणजे एग्जाम्स कशे आन्सर करपाक जाय कसले क्वेश्चन्स येता कशे एप्लाय करपाक जाय हेका लागून ते स्पेशल ट्रेनिंग टेक्निकल एज्युकेशन जे आमचे आसा पळय त्याच्या कडेन वयतले आनी ते डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्याच्याय कडेन उलोवन जर वन प्लेस ट्रेनिंग घेवपाक जर मेळटा जाल्यार ते कंडक्ट करतले सो रायट नाव वी आर हॅपी आमी सॅटिस्फाय आसा पूण एक्शन कितें जातली ती आमकां पळोवपाक जाय सो बेज ऑन देर एक्शन वील प्लॅन आर एक्शन